पोषण महिन्याच्या निमित्ताने NTPC सोलापूरने विशेषतः लहान मुले, गरोदर महिला आणि उपेक्षित समुदायांमध्ये योग्य पोषणाचे महत्त्व वाढवण्यासाठी हृदयस्पर्शी मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पाळली जाणारी ही देशव्यापी मोहीम कुपोषणाशी लढा देण्यासाठी आणि व्यक्तींचे संपूर्ण आरोग्य आणि कल्याण वाढवण्यासाठी समर्पित आहे. NTPC ने आहेरवाडी, फताटेवाडी, होडगे स्टेशन आणि तिल्हेहाळ या प्रकल्पग्रस्त गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शाळेत जाणाऱ्या मुलांना पोषण किटचे वाटप करून या महत्त्वपूर्ण समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत. या किटमध्ये निरोगी वाढ आणि विकासास समर्थन देण्यासाठी आवश्यक पोषण आणि ऊर्जा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. न्यूट्रिशन किटमध्ये राजगिरा लाडू, शेंगदाण्याची चिक्की, तिळाची चिक्की, गुळ, खजूर आदी पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश आहे. हे स्वादिष्ट आणि पौष्टिक स्नॅक्स केवळ चवींच्या गाठींसाठीच नव्हे तर महत्त्वाच्या पोषक तत्वांचा एक मौल्यवान स्रोत देखील आहेत. स्थानिक समुदायाचा सहभाग असलेले सहयोगी प्रयत्न हे या उपक्रमाला वेगळे ठरवते. पोषणविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक जबाबदारीचे महत्त्व बळकट करणारे प्रत्येक गावातील सरपंचांच्या उपस्थितीत हा वितरण कार्यक्रम संपन्न झाला. NTPC सोलापूरच्या उपक्रमाचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आला. शाळांमधील महत्त्वाच्या भागधारकांकडून त्याचे कौतुक झाले. मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर समुदाय सदस्यांनी पोषण महिन्यामध्ये दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोषण किटच्या वाटपाच्या पलीकडे या उपक्रमात मुलांसाठी आरोग्य, पोषण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात संतुलित आहाराचे महत्त्व यावरील शैक्षणिक सत्रांचाही समावेश होता. मुलांचे सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहाराचा भाग असायला हवेत अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांबद्दल प्रबोधन करण्यात आले.